नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण बघितलंय की कशी होळी साजरी केली जाते. होळी म्हणजे शिमगा. कोकणात शिमगा कसा साजरा केला जातो हे आपण बघितलंय. जसं पालखी घरी येते, पालखी घरी येताच तिची ओटी भरली जाते, पूजा केली जाते, गाराणा घातला जातो, नंतर तीच पालखी गावात घरोघरी जाते. घरोघरी गेल्यानंतर संध्याकाळी पालखी नाचवायचा कार्यक्रम होतो. हा कार्यक्रम 11 ते 11:30 वाजेपर्यंत रात्रीचे चालतो. आता आपण बघूया की दुसऱ्या दिवशी काय. सर, दुसऱ्या दिवशी तर एकदमच मजा येते, खूपच मजा येते. आज आहे दुसरा दिवस. चला तर मग दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूया. आज आमच्याकडे दोन गाव मिळून सत्यनारायणची पूजा घालतात. सत्यनारायणची पूजा झाल्यावर सत्यनारायणची पाया पडून, पालखीचे पाया पडून भंडाऱ्याला सुरुवात करूया. भंडाऱ्याचं जेवण जेवल्यानंतर आराम करून संध्याकाळची तयारीला लागतात. तयारीच म्हणजे संध्याकाळी होणारे खेळ. बायकांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो, तसंच पोरींसाठी आणि पोरांसाठी संगीत खुर्ची आणि चमचागोटी असे वेगळे वेगळे प्रकारचे खेळ असतात. खेळ खेळल्यानंतर पालखी नाचवायचा कार्यक्रम होतो. 11:30 वाजेपर्यंत पालखी नाचून, पालखी नाचवल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. जे खेळ आपण संध्याकाळी खेळलेत त्या लोकांचा सत्कार होतो. सत्कार झाल्यानंतर मेन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते, जे की आहे नमन. नमन म्हणजेच कोकणातली एक लोककला आहे, जी चिपळूण ते राजापूर मध्ये जास्त प्रसिद्ध आहे. नमनामध्ये खूप वेगळे प्रकार असतात, जसं की गणेश वंदन आणि कृष्णलीला. कृष्णलीला म्हणजेच गवळण. अजून पण खूप असे प्रकार आहे, तुम्हाला माहिती असलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. या कार्यक्रमाची कलाबंदी दिवाळी नंतर ते जून पर्यंत असते. Thank you.
तुमचा 62 कुठे आहे? 62 62 मला 63 जवळ गेला, 62-63 जवळ गेला आहे. आणि मग 63-62 जवळ आहे. आणि मग ते दोघे दोघं अगदी जवळा जवळ आहेत. एक तुम्हाला विनंती आहे, जिथं मारायचं आहे तिथं मारा, जिथं मारायचं नाही तिथं मारून अशा प्रकारे दुसरा दिवस संपतो. आज आपण जाणार आहे मामाच्या गावात. मामाच्या गावात जाऊन पालखीच्या पाया पडून प्रसाद खाऊन खूपच चांगलं वाटलं. मामाचं गाव फिरून संध्याकाळी आम्ही घरी आलो. संध्याकाळी घरी आल्यावर देवाची खेळी येतात. आमच्या गावी ह्याला देवाची खेळी बोलले जातात. तुमच्या गावी काय बोलतात हे कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. तर अशा प्रकारे कोकणामध्ये शिमगा शिमगा म्हणजेच होळी सेलिब्रेट केली जाते. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग दुसऱ्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.